ची जी काय घटना आहे त्या घटनेच्या वरती ज्येष्ठ विधिज्ञांच्याकडून त्या ठिकाणी आज युक्तिवाद करण्यामध्ये आला आणि त्याचबरोबर ती वेळोवेळी आम्ही जे म्हणत आलो त्याप्रमाणे साधिकाली जजमेंट किंवा शिवसेनेचा अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेली जजमेंट यामध्ये ज्या वेळेला पक्ष पक्षाच्या घटनेच्या वरती आधारित एखादी गोष्ट घडलेली नसेल त्यावेळेला मग विधिमंडळातील संख्या त्या संख्याबळाच्या वरती त्या ठिकाणी निर्णय घेतला जावा त्याप्रमाणे आज आमच्याकडनं हे मांडण्यात आलं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 43 पैकी 53 विधान परिषदेमध्ये 9 पैकी 6 नागालँडमध्ये 7 पैकी 7 झारखंडमध्ये 1 पैकी 1 अशा पद्धतीच्या विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य हे अजितदादांच्या पाठीमागे ठामपणान त्या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे त्याला अनुसरूनच अलीकडच्या कालावधीमध्ये जी काही जजमेंट दिली वेळोवेळी जे काही या संदर्भातले निर्णय झाले त्या पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी व्हावेत अशा पैकीची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली. पुढची सुनावणी कधी होणार आहे? पुढची सुनावणी शुक्रवारी आहे. आमच्याकडून बऱ्यापैकी युक्तिवाद आज त्या ठिकाणी करण्यात आला. शुक्रवारीसुद्धा आमच्याकडनं त्या ठिकाणी युक्तिवाद होईल आणि त्यानंतर मग माननीय निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय अपेक्षित त्या ठिकाणी राहील. शुक्रवारी तुमचा इतिहास पूर्ण होईल? होणं अपेक्षित आहे. कारण आज जवळपास 1.5 ते 2.5 तास ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे जे मुद्दे समोरच्यांकडनं उपस्थित करण्यात आलेले होते त्या प्रत्येक मुद्द्याचं कायदेशीररित्या खंडन योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समर्पण पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.